आणि आता बातमी शरद पवारांची. ऐन लोकसभेच्या निवडणुकीत धामधुमीमध्ये पवारांनी विलिनीकरणावरून भाष्य केलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारसरणीमध्ये फरक नाही, मात्र सहकाऱ्यांना विचारूनच अंतिम निर्णय घेणार असं पवार म्हणाले. पाहुयात. बारामतीचं मतदान संपताच शरद पवारांनी मोठं विधान केलं. पवारांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे संकेत दिले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धमाका केला. प्रश्न होता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार का? त्यावर शरद पवार असं म्हणाले, पुढील 2 वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा स्वतःच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीन होणं हे चांगलं आहे असं त्यांना वाटलं तर ते त्या पर्यायाकडे पाहतील. मला काँग्रेस आणि आमच्यामध्ये काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत. मी आता काही सांगू शकत नाही. माझ्या सहकाऱ्यांशी बोलल्याशिवाय मी सांगणार नाही. काही निर्णय घ्यायचा असेल तर एकत्रितरित्या घेतला जाईल. भाजपसोबत जुळवून घेणं किंवा मोदींना सहन करणं कठीण आहे. पवार स्वतःच्याच पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भात सूचक बोलले आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी त्याला दुजोरा सुद्धा दिला. देशपातळीवर चर्चा चालू आहे. 2 दिवसाच्या पहिले राहुलजी पुण्याला आले होते, त्यावेळेसच त्यांनी मला सांगितले की अनेक पक्षांचा प्रस्ताव आहे असं मला राहुलजी सांगत होते. पवारसाहेब सांगतात त्याच्यात तथ्य आहे, त्याच्यात काही दुमत नाही. त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा, तर ते काही नवल नाही. यापूर्वी देखील शरद पवारसाहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले, त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारसाहेबांचा पक्ष विलीन करतील. मला नाही माहिती याचं उत्तर, आदरणीय पवारसाहेबच देऊ शकतील एक जण. आणि आता ह्यावेळीच अजून लोकसभा चाललेली आहे, त्यानंतर 2-3 महिन्यावरच विधानसभा आहे आणि काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी जी दिशा दाखवली होती त्या विचाराचे जे सगळे पक्ष आहेत ते इंडिया अलायन्समध्ये आता एकच आहेत. फडणवीसांनी टीका करताना शरद पवारांच्या या आधीच्या विलिनीकरणावर बोट ठेवलं, त्यामुळे पवारांचा काँग्रेस सोबतचा इतिहासही समजून घेऊया. 1978 मध्ये पहिल्यांदा शरद पवारांनी बंड केलं आणि वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून समाजवादी काँग्रेसची स्थापना केली आणि स्वतः वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. 1978 मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसची सरकार स्थापन झालं आणि त्यालाच पुरोच सरकार म्हणतात. 2 वर्षातच केंद्रात इंदिरा गांधी सत्तेत आल्या आणि त्यांनी 17 फेब्रुवारी 1980 महाराष्ट्रामधलं पवारांचं पुलोच सरकार बरखास्त केलं. 1980 निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या आणि ए आर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर जवळपास 6 वर्ष पवारांची समाजवादी काँग्रेस विरोधामध्ये बसली होती. आणि 1987 पुन्हा एकदा शरद पवार राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये आले आणि समाजवादी काँग्रेसचं इंदिरा काँग्रेसमध्ये विलिनीकरण झालं. 1999 शरद पवार काँग्रेसमध्ये होते. पुन्हा पवारांनी सोनिया गांधींसोबत मतभेदांमुळे 1999 राष्ट्रवादीची स्थापना केली. मात्र 1999 सोनिया गांधींच्या काँग्रेससोबत आघाडी सुद्धा केली. 1999 केंद्रात वाजपेयींचं सरकार आलं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली. ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी काय मत व्यक्त करावं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. 6 डिसेंबर 1986 देखील पवारसाहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आयमध्ये विलीन केलेला होता. आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत. मी पब्लिकमध्येच बसलो होतो. त्यावेळेसचा औरंगाबाद आणि आत्ताचा संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. मुळे राष्ट्रवादीची कमान पुतणे अजित पवार यांच्याकडे गेली आहे. काका पुतणे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीमध्ये उभे ठाकले
पण विलीनीकरणाचा शरद पवारांचा निर्णय 4 जूनच्या निकालावर अवलंबून असेल असं काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. पण मला स्वतःला असं वाटतं की ते लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून राहील. सत्ता दिल्लीमध्ये सत्ता कोणाची असेल, जर तिथं महाविकास आघाडीची किंवा इंडिया आघाडीची सत्ता आली तर ते म्हणतात तसं होईल की बरेचसे छोटे पक्ष सत्तेभागे मध्ये सहभागी होण्याकरता किंवा सत्तेचा लाभ मिळवण्याकरता त्या पक्षामध्ये जातील. शरद पवार स्वतःच्या पक्षाच्या विलीनीकरणावर बोलले असं नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर देखील त्यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे समविचारी पक्षांबरोबर एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे, ती आमच्यासारखी आहे असं पवार म्हणाले. याचा अर्थ हाच की समजा शरद पवारांनी त्यांचा पक्ष विलीन केला तरी ठाकरे आघाडीमध्ये त्यांच्या सोबत राहतील. पवारांच्या या वक्तव्याला मोदींनी TV9 ला दिलेल्या मुलाखतीची किनार आहे. अडचणीमध्ये ठाकरेंना मदत करणारा पहिला मीच असेल असं मोदी म्हणाले. तो बाळासाहेब के बेटे के नाते तो मैं वो उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई, वो मेरे दुश्मन नहीं है. और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदद करूंगा परिवार के नाते. म्हणजे उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहतील हे सांगण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केलाय. तर मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे गटाची काँग्रेस झालेलीच आहे, फक्त औपचारिकता बाकी असा हल्लाबोल शिंदेंनी केलाय. पवार साहेब तर मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात. आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला मांडीला लावून बसतायत. त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत. तिकडे फारूक अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान भांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालतायत. त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे. त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता बाकी आहे. मुलाखतीनंतर पवारांना पत्रकारांनी विचारण्याचा प्रयत्न केला, पण सांगितलंय खरं एवढीच प्रतिक्रिया पवारांनी दिली. सब इंडियन एक्सप्रेसला आपल्या इंटरव्ह्यू आलेला आहे 2024च्या निवडणुकीनंतर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन होऊ शकतो असं आणि छोटे छोटे पक्ष त्यात विलीन होऊ शकतात असं म्हटलंय. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धुरंधर आहे. राजकारण कोळून प्यालेला नेता म्हणजे शरद पवार हे आताचे सत्ताधारी सुद्धा मान्य करतात. अर्थात अजित पवारांच्या बंडाविरोधात ते सुप्रीम कोर्टात गेलेलेच आहे, पण त्याचवेळी विलीनीकरणाचं वक्तव्य विचारपूर्वकच असेल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.